नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट यू बेबी सेंटर नवीपेठ पुणे आज आपण काही पेशंटच्या प्रश्नांची उत्तरं देतो आहे आणि त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की डॉक्टर आम्ही जीवनशैली बदलली म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस जर केले आणि काही महिने आपण जर थांबू शकलो टेस्ट यू बेबीसाठी तर सक्सेस रेट वाढू शकेल का किंवा आम्हाला नैसर्गिक गर्भधारणा होऊ शकेल का आता वंध्यत्वाची जर प्रामुख्याने आपण कारणं बघितली तर सगळ्यात महत्त्वाचं वाढतं वय जे आपण करी कमी करू शकत नाही स्त्रियांमधले काही आजार ज्याच्यामुळे आपल्याला अंडी चांगल्या क्वालिटीची न मिळण्याची शक्यता आहे तर अशा काही गोष्टी केव्हा पुरुषांमधले शुक्राणू कमी असणे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या वास्तविकता ह्याच्यामध्ये असं आहे की हे जीवनशैलीवर अवलंबून असतात म्हणजे एखादी पेशंट जर खूप जाड असेल खूप स्थूल असेल तर तिचे हॉर्मोन्स गडबडलेले असल्याकारणाने बऱ्याच वेळेला स्त्रीबीजांची कार्यक्षमता ही अतिशय कमी असते किंवा पुरुषांमध्ये अतिशय जाड किंवा अतिशय बारीक पुरुष जे असतात तेव्हा दारू सिगरेट तंबाखूचं सेवन असेल स्त्रियांमध्ये सुद्धा आता बऱ्याच प्रमाणात स्मोकिंग वाढलेलं आहे आम आमच्याकडे आम्ही बरेच पेशंट बघतो त्यामुळे ह्या जीवनशैलीमधले जर बदल तुम्हाला करता आले वजन कमी करता आलं किंवा फार बारीक पेशंट असेल आणि वजन वाढवता आलं किंवा योग्य प्रमाणात जर तुमचा आहार संतुलित असेल घरचं व्यवस्थित सकस अन्न ज्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स आहे तर तुमचे जे गॅमिट्स आहेत म्हणजे तुमचे जे, जे स्त्रीबीज किंवा पुरुष बीज आहेत त्यांची कार्यक्षमता तुम्हाला वाढवता येते बऱ्याच वेळेला आम्हाला असं जाणवलेलं आहे की पेशंट टेस्टिव्ह बेबीसाठी थांबता थांबता ज्या वेळेला ते त्यांच्या जीवनशैलीत बदल करतात रोज नियमित तासभर व्यायाम करतात चालणं चालू ठेवतात पाणी भरपूर प्रमाणात घेतात त्यावेळेला काही पेशंट नैसर्गिकदृष्ट्यासुद्धा प्रेग्नंट होतात आणि टेस्ट्यूब बेबी वाचू शकतं त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारचं जीवनशैलीत बदल करण्याचा विचार करत असाल तर ता ताबडतोब प्रयत्न सुरू करा ह्याचा टेस्ट्यूब बेबीच्या सक्सेस रेटवर अतिशय पॉझिटिव्ह परिणाम होतो धन्यवाद